नमस्कार मित्रांनो, घरगुती उपचार या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. पहा मित्रांनो, व्हिडिओ मध्ये तुम्हाला जे दोन पदार्थ दिसत आहेत किंवा जो घटक दिसत आहे सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध होत असतात, तर या पदार्थाच्या साह्याने आज आपण आपला हा उपाय करणार आहोत. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना कंबर दुखीचा त्रास असतो, गुडघे दुखीचा असतो, तसेच तो वारंवार काम केल्यामुळे थकवा येत असतो, कमजोरी, त्याचप्रमाणे वैवाहिक समस्या असते, तर अशा गोष्टीसाठी हा उपाय अतिशय मोलाचा आणि उपयोगाचा आहे. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांची कॅल्शियमची कमतरते अभावी हाडे कमकुवत होतात, त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना पोटदुखीचा त्रास असतो, वारंवार पित्त होत असतो, पित्ताला कंटाळ, पित्तामुळे अनेक प्रकारचे विकार उद्भवत असतात, त्यामुळे कुठेही मन लागत नाही, त्यामुळे आपण अनफिट असतो. तर हे अनफिट घालवण्यासाठी मी या ठिकाणी तुम्हाला साधा सोपा उपाय सांगणार आहे. तर मित्रांनो, या उपायासाठी आपल्याला सर्वात पहिला जो घटक लागणार आहे तो आहे खडीसाखर. पहा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी मी तुम्हाला दोन खडीसाखर दाखवत आहे. तर या दोन्हीपैकी कोणत्याही खडीसाखरेचा वापर करू शकता, पण हे जे स्फटिक रूप आहेत, साखरेचं स्फटिक रूप म्हणून खडीसाखर ओळखली जाते, पण या खडीसाखरेपेक्षा जर ही खडीसाखर वापरली तर अतिशय प्रभावी अशी ही खडीसाखर आहे. साखरेच्या अगदी विरुद्ध गुण असतात. आयुर्वेदामध्ये या खडीसाखरेला अतिशय महत्व आहे. साखरेपेक्षा विरुद्ध गुणधर्म असल्याने आणि याचा परिणाम शीतल असल्याने ही अतिशय थंड आणि गुणकारी आहे. तर दुसरा जो महत्वाचा घटक लागणार आहे आपल्याला, या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता, याला आपण खसखस म्हणतो, सहजपणे आपल्या घरामध्ये उपलब्ध असते. पा रोजच्या भाजीच्या फोडणीमध्ये देखील याचा वापर केला जातो. या खसखसीमध्ये खूप सारे गुण आहेत. यामध्ये पोटॅशियम, आयर्न आणि सल्फर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन बी, ओमेगा 3, फॅटी ऍसिड जास्त प्रमाणामध्ये आहे. यामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट जे तुम्ही तुमच्या शरीराला ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी कारणीभूत असतात, ते अँटीऑक्सिडंट यामध्ये आहेत. यामुळे तुमच्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स तयार होत नाहीत आणि तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स घटक याने बाहेर पडतात. खसखस आणि खडीसाखर या ठिकाणी आपल्याला काय करायचे, खडीसाखर खसखस तुम्ही भाजून देखील घेऊ शकता किंवा कच्ची जरी घेतली तरी चालते. चला तर कृतीला सुरुवात करूया. साधारणतः आपल्याला एक चमचा खसखस घ्यायची आहे. मी या ठिकाणी एक चमचाच करून दाखवतो. आणि साधारणतः एक चमचा खडीसाखर आपल्याला काय करायची, यामध्ये घ्यायची आहे. आणि आपल्या घरामध्ये जे साहित्य उपलब्ध होईल त्या साहित्याच्या आधारे काय करायचं, आपल्याला ही बारीक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं आपलं मिश्रण तयार होईल. हे मिश्रण आपल्याला, तर याचं सेवन आपल्याला ज्या ज्या वेळेस तुम्ही जेवण करसाल किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर काय करायचे, तुम्हाला एक चमचाभर घ्यायचा आहे किंवा एक चिमूटभर देखील घेऊ शकता. तर याच्या सेवनामुळे जर भरपूर जणांना अनिद्रेचा त्रास असतो, त्याचप्रमाणे शांत झोप लागत नाही, त्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. तर मित्रांनो, ज्यांना डायबिटीस किंवा मधुमेहाचा त्रास आहे, त्यांनी खडीसाखरेऐवजी फक्त काय करायचं आहे, एक चमचा खसखस घ्यायची आहे पण भाजून घ्यायची आहे. ही खसखस तुम्हाला दुधामध्ये मिक्स करायची आहे आणि रोज रात्री झोपण्या अगोदर तुम्हाला याचं सेवन करायचं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्ही याचं सेवन केलं तर तुमची कंबर दुखी असू द्या, गुडघे दुखी असू द्या, सांधे दुखी असू द्या किंवा अशक्तपणा, थकवा, कमजोरी अशी कोणतीही समस्या असू द्या, त्याचप्रमाणे तुमचे हाडे कमकुवत झालेले असतील तर ते मजबूत होण्यासाठी पित्त, वात, विकार या सर्वावरती हा अतिशय साधा सोपा घरगुती उपाय मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेला आहे. तर या उपायाचा 3 दिवसापर्यंत तुम्ही वापर करा आणि जर तुम्हाला फरक जाणवला तर तुम्ही हा उपाय सलग 7 दिवसापर्यंत वापरू शकता. त्यामुळे तुमची कायमस्वरूपी गुडघेदुखी, कंबरदुखी असू द्या किंवा तुम्हाला जे पित्त असतं ते पित्त देखील कायमस्वरूपी कमी होण्यासाठी हा अतिशय साधा सोपा उपाय आहे. तर मित्रांनो, मी सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.